नमस्कार, मी नेत्रा हजारे। झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। खालापूर तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या न्यू बॉम्बे कारखान्यातील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामस्थ कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत असताना कंपनीवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती पांचाळ यांनी आक्रमक पवित्रा घेत उपोषण सुरू केले आहे। मध्य प्रदेशातील पचमढी येथे भगवान भोलेनाथच्या दर्शनासाठी जाताना कारचा अपघात झाल्याने 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। तुषार झांबडे, दीपक डाखोरे, अक्षय गोरखेडे अशी मृत तरुणांची नावं आहेत। रोह्यात महिलांसाठी 100 खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल जुने तहसील कार्यालयात असलेल्या शासकीय जागेत उभे करणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रोह्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली। पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना येत्या 2 वर्षात पैसे परत देण्याची वल्गना करणाऱ्या शिशिर धारकर यांची बँकेची मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही असा टोला संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी लगावला आहे। जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त खोपोली शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी आणि शहरातील सर्व शिक्षकांचा सत्कार अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते। रोह्याचे सुपुत्र डॉक्टर सी डी देशमुख कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होते। या महान व्यक्तिमत्वाच्या नावाला साजेशी वास्तू उभी करावी त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचा भूमिपूजन सोहळा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी मराठी भाषा अभिमान आणि संवर्धनाची भावना सर्वत्र व्यक्त होत असते। कराड शहर आणि परिसरातील मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड शहराच्या वतीने सन्मान करण्यात आला। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रहिवासी डॉक्टर विजया आणि डॉक्टर चंद्रशेखर काळे या दाम्पत्याचा मुलगा समीरण काळे युक्रेनमध्ये 5व्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे। समीरण सध्या युक्रेनमध्ये अडकला आहे। ओडेसा या शहरात सुरक्षित असला तरी त्याला मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे। भारतीय बौद्ध महासभा मोहनवाडी आणि रमाई महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 25 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत महिला धम्म उपासिका शिबिर आयोजित करण्यात आले आहे। मिरजेतील हजरत मिरासाहेब उरुसला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे। दर्ग्यातील धार्मिक विधी आणि भाविकांना कोरोना नियमांचे पालन करत दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे। मात्र खेळणी आणि दुकाने बसवण्याबाबत कोणताच उल्लेख नसल्याने संभ्रम कायम आहे। झटपट संवाद मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।